स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलवर. आज आपण बघणार आहे इयत्ता 7वी स्वाध्याय श्रावण मास, याच्यावर आपण स्वाध्याय बघणार आहोत. बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, खालील प्रसंगी काय घडते ते लिहा. खाली प्रसंग दिला आहे आणि त्यानंतर काय घडते ते आपल्याला लिहायचे आहे. बघा प्रसंग काय घडते. पहिला पाऊस ओसरल्यावर काय घडते, आकाशात इंद्रधनुष्य दिसते. सरीवर सरी कोसळल्यावर काय होते, रप 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 असा आवाज येतो. प्रश्न दुसरा, निरीक्षण करावं लिहा. आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि लिहायचे आहे. श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल, म्हणजेच बघा श्रावण महिन्यात आकाशात झालेले विशेष बदल तुम्हाला इथे लिहायचे आहे. पहिला आहे बघा, श्रावण महिन्यात आकाश ढगाळलेले असते. दुसरा आहे, आकाशामध्ये मेघांची गर्दी जमलेली असते. कधी ऊन तर कधी सरीवर सरी येतात. मधूनच सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतात. सुंदर बागा फुललेल्या दिसतात. खालील तक्ता पूर्ण करा. एक तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे प्रश्न क्रमांक 3 मध्ये. कवितेत आलेली यांची नावे, प्राणी हरिण बैल, पक्षी बगळा, फुले सोनचाफा, केवडा, पारिजात. म्हणजेच कवितेत आलेली यांची नावे, प्राण्यांची नावे, प्राणी 2 आहेत, हरिण बैल, पक्षी बगळा, फुले सोनचाफा, केवडा, पारिजातक, अशा प्रकारे लिहायचे आहे आपल्याला. प्रश्न 4, सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. पहिला आहे बघा, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उतरून येती अवनीवरती ग्रहगोलाची की एक मते. खिल्लारेही चरती राणी गोपही गाणी गात फिरे. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्रे कुडती. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, कवितेत खालील अर्थाच्या ओळी लिहा. तर कवितेतील आपल्याला खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी लिहायच्या आहेत. त्यामधील अ प्रश्न आहे बघा, क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. कवितेत आलेली ओळ आहे बघा, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. हा प्रश्न आहे बघा, झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. कवितेतील ओळी आहेत याच्यामध्ये, तरु शिखरांवर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत, या अर्थाची आलेली कवितेतील ओळ आहे. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडते. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडते. कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न क्रमांक 6 आहे, कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहायचे आहेत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरवणी ऊन पडे. आता बघा, श्रावण मासी काय आहे, हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरवणी ऊन पडे. यामधील भाव काय आहे बघा, श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ दाटलेली आपल्याला दिसते, ती हिरवी सृष्टी पाहून मनाला खूपच आनंद होतो. सगळीकडे हिरवळ दाटली आहे, आषाढीतील जोरदार पाऊस थांबून आता श्रावणातील रिमझिम पाऊस मनमोहून टाकत आहे. अशा प्रकारे आपल्याला या कवितेतील ओळींचा अर्थ भाव लिहायचा आहे. खालील शब्दांसाठी कवितेतून आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. बासरी पावा स्त्रिया ललना आकाश नभ मेघ
मेघ जलद गुराखी गोप। बघा अशा प्रकारे समानार्थी शब्द आहेत, बासरीसाठी पावा, स्त्रियांसाठी ललना, आकाशसाठी नभ, मेघ जलद गुराखी गोप, पृथ्वी अवनी समानार्थी शब्द, वृक्ष तरु, मुख वदन, राग रोष। थैंक यू फॉर वॉचिंग, प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब आवर चैनल फॉर मोर वीडियोज ऑन महासेमी इंग्लिश। तुम्हाला हा वीडियो आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा आणि वीडियोला जास्तीत जास्त